माझी विनंती आहे नगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर साहेबांना कोण ज्योती कोण ऐकते की कृपा करा आणि गुणवत्तेची तडजोड करू नका प्लीज. मॅडम ते जे लोक नारळ फोडणार आहेत आणि जे लोक स्टेजवर बसणार आहेत ते जिम्मेदार असणार आहेत या नवीन होणार आहे आपल्या. माझं काय फारशा लोकांची हे नाहीये त्याच्यामुळे उद्या मारा मारायचं ठरवलं तरी नगरपालिकेच्या लोकांना मी सापडणार नाही. एके दिवशी सकाळी उठून बघतो पण सेप्टोड कम्प्लीट अरे रात्रीतून आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य होतं ते रात्रीच काम करायचं. योजनेच्या संदर्भात सांगत असताना आजपर्यंतचा त्यांचा अनुभव आपल्या पुढे कथित केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी उमरगाववासियांनी अनुभवलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे वारंवार मागणी लावून धरली आणि या शहरासाठी 185.14 कोटीची पिण्याची पाईपलाईन माकणीचे उमरगा आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता अंतर्गत सुद्धा पाईपलाईन व्यवस्थित सुस्थितीत करावी. मला वाटतं कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून केलं जाणारं काम हे आपल्या देखरेखीखाली सुस्थितीतलं चांगल्या पद्धतीचं करून घेणं ही जबाबदारी तुमची आहे. आम्ही त्यातले काही टेक्निकल हँड नाहीत. मी पत्रव्यवहार केला साहेबांना मग साहेबांच्या सोबतच मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 15 वर्ष आमदार असताना एखाद्या मुख्यमंत्र्याबरोबर हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचं भाग्य सुद्धा माझ्या नशिबाला आलं आणि 16 तारखेला 20 कोटी रुपयाचा एक वेगळा निधी उमरगा शहरासाठी स्वनिधी म्हणून सुद्धा आपण उपलब्ध करून घेतलेला आहे. मी ज्यांच्या हाताखाली राजकारणाचे धुडे गेलेले त्यांच्याकडून हेही शिकलोय असं कधी कधी म्हणलं होतं की सीधी उंगलीच नाही हे निकालता होगा तो उंगली कमी कमी तेडी करणी पडते. जर आणायचे असतील तर त्याचा एवढा पाठपुरावा करावा लागतो आणि ते पैसे उपलब्ध होण्यासाठी त्या आमदारांना तेवढं जर काम केलं तरच ते होऊ शकतं आणि म्हणून आज या योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यांना मी विनंती करणार आहे की खरंच हे काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. आणि जिथं काम चांगलं होत नाही तिथं कर्मचाऱ्यांनी सुद्धा नगरपालिकेत चांगलं काम करण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. 4 नगरपालिकेचा सीओ एकच त्यानं कुठाय मुलगी तिकडाय म्हणणार तिकडाय मुलगी तिकडाय म्हणणार तिकडाय कुठेही जाणार नाही. बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून. उमरगा लोहारा विधानसभा मतदार क्षेत्रातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाशी संबंधित म्हणजेच स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अमृत 2 महाअभियानाअंतर्गत समांतर पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन 16 दिनांक 2 ऑक्टोबरला मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय. उमरगा नगरपालिकेच्या शेजारी संपन्न या भूमिपूजन सोहळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणारे डॉक्टर चंद्रकांत महाजन, आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, भाजपा तालुका प्रमुख शहाजी पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, बळीराम सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जाफरी, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्राम अप्पा चिंचोळे, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, माजी नगरसेवक बालाजी तात्या सूर्यवंशी, विवेक हराळकर, ॲडव्होकेट प्रवीण तोतला, माजी सैनिक संघटनेचे शहाजी चालुक्य, विदित्य मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कोथफिरे, जगन्नाथ पाटील, रत्नकांत सागर, डॉक्टर उदय मोरे, रोटरी क्लब, IMA संघटना पदाधिकारी, महादेव पंच कमिटी, मुस्लिम जमात कमिटी तसेच विविध संघटना पदाधिकारी आणि नगरपालिका प्रशासक रामकृष्ण जाधवर आदी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमात बोलताना आपल्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
ज्यांचे अमूलाग्र तथा सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे डॉक्टर चंद्रकांत महाजन यांनी सदर काम उत्तम दर्जाचं व्हावं याबाबत आपलं मनोगत मांडलं. कुठे यासाठी म्हणते की मी समुद्रापासून उमरग्याने इथपर्यंत उमरग्या शहरामध्ये कुठे सकाळी उठून जर खाली गेलं तसं पाणी घटन वाटत मग मागे एकदा सुद्धा मी असं काही नगराध्यक्षांना फोन केला. म्हणतो साहेब ते आमच्या ठिकाणी पाणी ते व्हायला लागलंय कसं घटक चावल्यावर ते रोज अशा सगळ्या परिस्थितीतून आज आपण या समांतर योजनेकडे निघालो. आता आम्ही सगळे आलो तिकडून उद्घाटन करून नारळ फोडायला बोलवलं तर काही लोकांना मला वाटलं की वडगार आपल्या आम्ही नारळ फुटतोय अशा काही लोकांनी नारळ फोडायला झुडपं द्यायला केली. मग नंतर त्यांना सांगितलं हॅलो मॅडम की जे लोक नारळ फोडणार आहेत आणि जे लोक स्टेजवर बसणार आहे ते जिम्मेदार असणार आहेत या नवीन होणार आहे आपलाही आपलंही काम आहे पाणी मिळत असताना की त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. नगरपालिकेची यंत्रणा कशी असते ते लोक आहेत तेवढ्या कामगारावर काम झालेलं असत आहेत तेवढ्या आणि आता ही लाडकी बहीण झाल्यापासून तर आता कुठं काहीच नाही पुढं बोलायचं नाही कुठे कुठला मनुष्य येणार नाही कुठलं नवीन अपॉइंटमेंट नाही काही नाही संपलं आता जे झाले ते झाले संपलं आणि किती वर्ष किंवा 5-7 वर्ष तरी असं लागतील त्याला असं गडकरी म्हणले मी म्हणत नाही गडकरी म्हणून एक मंत्रीच ना केंद्रातले ते असं म्हणाले त्याचा एकूण पुढे काही खरंच नाही म्हणून आपलं काम आहे. माझी विनंती नगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर साहेबांकडून ज्योती कोण आहेत ते की कृपा करा आणि गुणवत्तेची तडजोड करू नका प्लीज कारण तुम्ही तुम्हाला फक्त जे टेंडर मंजूर झालेलं आहे त्या टेंडर मध्ये काय 10-20-25% त्याचा फायदा व्हायचा आहे तो इन्क्लुडेड आहे. मग तो इन्क्लूड असताना तुम्हाला का हवं वाटावी एखाद्या गोष्टीची सिमेंटच कमी घाल अमकच घाल तसं ओढून दे का वाटवलं असं मग प्रश्न निर्माण होतो आमच्या स्वत्वाचा. आम्हाला खरंच या देशाबद्दल प्रेम आहे का आम्हाला खरंच आमच्या गावाबद्दल प्रेम आहे का नाही असं जर समजतो ना आपल्या याच्यातली कामं बिघडतात. आता आपल्याकडे नगरपालिकेने खूप कामं केली आहेत माझा काय फारशा लोकांची हे नाहीये त्याच्यामुळे उद्या मारा मारायचं ठरवलं तरी नगरपालिकेच्या लोकांना मी सापडणार नाही. आमच्या गल्लीमध्ये रस्ता झाला सिमेंट रोड ठीक आहे म्हणजे आनंद झाला मला ते खाल्लं बिंदू त्यात काहीतरी खडक बिडक घातला दगड घातले आणि एके दिवशी सकाळी उठून बघतो सिमेंट रोड कम्प्लीट अरे रात्रीतून आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य होत ते रात्रीच काम करायचं दिवसाचं काम करायचं माझ्यासाठी ही जी असं ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती नष्ट केली पाहिजे. मग हे कॉन्ट्रॅक्टर असोत हे कॉन्ट्रॅक्टर असोत कुणीही असोत हे माझं काम आहे ना मला मिळायला एवढाच फायदा मी घेईन मी त्याचा फायदा मी घेणार नाही. शेवटी मला सांगणार तुम्ही पैसे मिळवून काय करणार पैसे पाहून तुम्ही एकच करणार तुम्ही दारू पिणार तुम्ही गांजा ओढणार तुमची पोरं तेच करणार याच्या पलीकडे या पैशाचा सुतराम उपयोग नाही. त्या पैसे मिळवण्याला एक लिमिट आहे. लाडक्या बहिणी कुणी यायला तयार नाही तर म्हणते काय करायचं ताई घरात 3-3 आहेत लाडक्या बहिणी गरज काय आहे द्या 6,000 रुपये द्या 8,000 रुपये का झालं का होत आहे ते गरजेपेक्षा जास्त मिळालं आणि म्हणून त्याने असं नोंदवून ठेवलंय की गरजेपेक्षा एक ठराविक 10% सोडलं तर कुणालाही जास्त मिळता कामा नाही अशी व्यवस्था शासनाने केली पाहिजे. जाऊ द्या आपण फार लांब चाललो इथं भाषण करणाऱ्यांची लाईन आहे त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा नगरपालिका कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्या आपल्या नेते लोकांना विनंती करतो की त्यांनी
याच्यावर लक्ष ठेवावं आणि उत्तम प्रकारचं काम करून उमरगा शहराची शोभा वाढवावी एवढी विनंती करून माझं वाटतं। त्यानंतर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कामात कुठल्याही प्रकारची कुचराई होणार नाही, कामाच्या दर्जाला प्राधान्य दिलं जाईल अशी तंबी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना देताना दिसून आलेत। योजनेच्या संदर्भात सांगत असताना आजपर्यंत त्यांचा अनुभव आपल्या पुढे कथित केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी उमरगाववासियांनी अनुभवलेला आहे। एकंदरीत पाणीपुरवठा योजनेची जर हेबळे साहेबांच्या काळात पाणीपुरवठा योजना झालेली होती आणि शहराचा मॅप तयार झालेला होता, कुळेवजी राज्य पाणी, पण मनुष्यबळ त्याही कालखंडात कमी असल्या कारणानं ज्या वॉल फिरवून दररोजच्या दररोज पाणी सोडावं लागत होतं, ते सोडून न सोडवता एका विशिष्ट शाईंग एका नावर ते सगळ्या वॉल बंद केलेल्या होत्या आणि एकबार पाणी सोडलं की ते महादेवाच्या भकाळीपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत जायचं। मी या नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून काम करत असताना डॉक्टर साहेब बी त्याला साक्षीदार आहेत, मी आहे आणि आमच्या गल्लीत राहणारे म्हणजे रवी सर सहित भुजांडे साहेब होते त्यांच्या घरापर्यंत त्याच्या पुढचे। पाण्याची रचनाच पाईपलाईनची अशी होती की तिथून पाणी सोडलं, मी एक वर्ष पाणीपुरवठा सभापती रवी सरांनी मलाही केलं होतं त्यामुळे थोडासा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की तिथून पाणी सोडलं की आमच्या घरापासून महादेवपर्यंत गल्लीपर्यंत जायचं पाणी, मग आमच्या गल्लीला पाणी जेव्हा मिळायचं ते मोमीन गल्लीला देत आम्हाला ते आमच्या वाट्याचं यायचं, पुन्हा महादेव गल्लीला जेव्हा पाणी द्यायची पाणी यायची तेव्हा सुद्धा आमची तीच पाईपलाईन असल्या कारणानं मग आम्हाला डबल पाणी मिळायचं आणि शेवटच्या प्रेशरनं म्हणजे म्हणा पुरेशा दाबानं पाणी जायचं नाही। जेव्हा मी सभापती म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्या एकंदरीत डिझाईन शोधून काढला हेबळे साहेबांचा आणि मी नामोल्लेखकर शिरगुरेंचा त्याच नाही आहेत पण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या पाणीपुरवठा योजनेची इत्यभूत माहिती त्यांच्याकडे होती, मग आम्ही त्या सगळ्या वॉल खोलल्या, काही ठिकाणी पाणी ब्लिचिंग टाकत असताना एक डबा जाऊन उमरगा जनता बँक आपण जिथं होती पूर्वीशी ते त्या ठिकाणी पाईपलाईन मध्ये डबा जाऊन फसला आणि त्यात क्लोरिन जे टाकलं होतं पाणी शुद्ध होण्यासाठीच ते गेल्यानंतर पाणी वाहत राहायचं पण जेव्हा पाणी संत होतं तेव्हा ते क्लोरिन डिपॉझिट मध्ये साचण्याचं काम केलं जातं, त्या घंटात त्याची वाढलेली असते आणि त्या डब्यावर ते सारखं जाऊन जाऊन क्लोरिन तापत गेलं, पुढचं प्रेशर कमी झालं, मग मी म्हटलं नेमकं या भागापर्यंत पाणी येतं पुढच्या भागात का जात नाही याचा शोध जेव्हा लावला तेव्हा स्वामी नावाचा एक कर्मचारी एकोऱ्याचा माझ्या मते तोही होता, त्यांनी ते शोध लावला, पाईपलाईन कट करून आम्ही त्यात चळी टाकली तर डब्बा ज्या ठिकाणी थांबला होता तिथं कट करून तो डब्बा काढला आणि आपण ज्याला म्हणू गणेश मंदिर च्या पाठच्या बाजूला जेवढी लोक होती त्यांना कधीच पाणी आलेलं नव्हतं, रात्री 10 वाजता आम्ही पाणी सोडलं आणि जेव्हा गल्ली जाऊन सांगितलं की पाणी आलं बघा तुम्ही तर लोक म्हणले आमच्या नळाला पाणी आलंय, हो हो तुमच्याच नळाला पाणी आलंय, तेव्हा पाणी म्हणजे वरपर्यंत पाणी आलं आणि मग पुरेशा दामानं पाणी जायला सुरुवात झाली। मी आज शहराचा नगरसेवक म्हणून त्या कालखंडात हे काम केलं, माझ्या परीने जेवढं म्हणून करता येतो तेवढा करण्याचा प्रयत्न केला। आता आमदार म्हणून काम करत असताना शहराच्या पाण्याची एकंदरीत अवस्था बघितली तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं की समुद्रापर्यंत पाणी येत आहे आणि आपल्या भौगोलिक रचनेचा एकंदरीत अभ्यास केला तर रायझिंग मेन ज्याला म्हणू आपण म्हणजे माकणीच्या धरणातून पाणी आपण उपसा केल्यानंतर समुद्राच्या त्या फिल्टरेशन प्लांट पर्यंत तेवढं पाणी आणायचं, तिथं फिल्टरेशन झाल्यानंतर तिथून आपण जर संकमध्ये बी जरी पाणी सोडलं म्हणजे खाली जरी पाईपात पाणी टाकलं तर ते पाणी पुरेशा दाबाने इथल्या आपल्या टाक्या भरू शकतात एवढ्या लेवलला उमरगा डेप्थ म्हणजे खाली आणि समुद्रावर उंचीवर आहे, आपण सहज असं बघितलं तर लक्षात येत नाही। डॉक्टर साहेबांनी सांगितलं की असा पाईपलाईन वाकडं तिकडं पुरलं गेलं आणि त्याच्यावर दाब तयार झाला की ते पाईपलाईन फुटायला लागली। त्या कालखंडातल्या मीही नगरसेवक होतो, पाईपलाईन करत असताना डॉक्टर साहेब एकंदरीत निधी कमी होता आणि तातडीनं पाणी पुरवठा योजना करणं गरजेचं होतं आणि भारत सरकार म्हणण्यापेक्षा गुजरात गव्हर्नमेंटनं त्या काळात ते पाईप स्वीकारले होते आणि प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका उमरगा नगरपालिका होती की ते पाईप आपण स्वीकारले आणि त्याची पाईपलाईन केली। आज मितीला त्या पाईपलाईनचा दोष निदर्शनास आल्यानंतर हायवेच्या बाजूची पाईपलाईन फुटते, नव्यानं आता दिलं तर ते बनवणारे म्हणजे जे बसवलं जातं ते पाईप निकृष्ट दर्जाचा म्हणणार नाही पण ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या हिशोबाने जरी खरा असला तर आपण जिथं लावतो त्याच्यावर जाणारे हेवी ट्रक खूप मोठे आहेत त्याच्यामुळे त्याचा दाब तयार झाला कि
की त्या पाईपात एक जे फ्लेक्सिबिलिटी आपण ज्याला म्हणू प्रसरण आणि आकुंचन पावण्याची क्षमता ज्याच्यात असते पाईपात ती नसल्याकारण स्ट्रिक्ट पाईप म्हणजे कडक पाईप असल्याकारण ते लगेच ब्रेक व्हायला लागलेत आणि म्हणून शहराच्या पाण्याचा नेहमी नेहमी प्रश्न निर्माण होत होता. मी अमृत टू या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे वारंवार मागणी लावून धरली आणि या शहरासाठी 185.14 कोटीची पिण्याची पाईपलाईन माकणी ते उमरगा आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता अंतर्गत सुद्धा पाईपलाईन व्यवस्थित सुस्थितीत करावी आणि एक फ्लुइड फ्लो फिनानामाचा एक कन्सेप्ट असतो. वॉटर सप्लायचे इंजिनियर आज माझ्यामध्ये इथं आपल्याकडे पूर्वी नव्हते. आपण गेल्या म्हणजे गेल्या आठवड्यात पहिल्यांदा इंजिनियरची नेमणूक केली ज्यांच्या माध्यमातून आजपर्यंत नव्हते. आता ज्यांच्या माध्यमातून हे सगळं देखरेख केलं जाईल आणि आमची इथूनच सूचना असेल जो कोणी याचा गुत्तेदार व्ही ज्योती कन्स्ट्रक्शन मला वाटतं कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून केलं जाणारं काम हे आपल्या देखरेखीखाली सुस्थितीतलं चांगल्या पद्धतीचं करून घेणं ही जबाबदारी तुमची आहे. आम्ही त्यातले काय टेक्निकल हँड नाहीत पण तुम्हाला ज्ञात असतं ते काय आहे दाब काय आहे पाणी किती आहे किती प्रेशर राहायला पाहिजे पाण्याच्या टाक्या आपण आता वाढवतोय त्यामुळं एकच पाणी पूर्वी मलंग साहेबांच्या जागेत असलेली पाण्याची टाकी होती आम्ही नंतरच्या कालखंडात शहराचा जसा विस्तार झाला तसा वाढीव पाणी पुरवठा योजना आपण पुन्हा एकुंडी रोडला केली नंतर मला वाटतं भुरभुर गाळे प्लॉट भुरभुर कोचमाग तिकडच्या बाजूला एक अंतुबळी पतंगे सांस्कृतिक सभागृहाच्या बाजूला म्हणजे त्या त्या भागात पुरेशा दाबानं पाणी पोहोचवता यावं म्हणून अशा टाक्या निर्माण झाल्या आहेत. आता ही ह्या टाक्या निर्माण होतील. आता आपण एकंदरीत पाईपलाईन बघितलं तर 173 किमीची पाईपलाईन आहे 5 पाण्याच्या टाक्या आहेत 6 MLD क्षमतेचं शुद्ध जलशुद्धीकरण केंद्र आहे. त्याचबरोबर या योजनेची किंमत झाली पण त्यातला लोकवाटा सुद्धा नगरपालिकेला भरणं गरजेचं होतं. योजना पहिल्यांदा आपण मंजूर करून घेतली आणि योजनेचा 5% हिस्सा हा नगरपालिकेनं भरणं त्याशिवाय योजना पूर्ण झाली नसती. पण मागच्या 14 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री परंडे या ठिकाणी आले होते त्यांच्या मी भेटीला गेल्यानंतर योजना मंजूर केल्याचं त्याबद्दलच त्यांना पुष्पगुच्छ दिला सांगितलं साहेब तुम्ही योजना दिली सगळं दिलं सगळं खरं आहे पण आमच्या एकंदरीत नगरपालिकेची अवस्था 5% स्वनिधी नावाचा निधी भरावा लागतो तीही अवस्था आमची नाही त्यामुळे आता योजना मंजूर झाली खरं आहे पण ती काय सुरुवात होत नाही तर आपणाला आम्हाला त्या सोय हिस्सासाठी सुद्धा नगर विकास विभागाकडून आपण पैसे द्यावेत अशी विनंती केली. मी पत्रव्यवहार केला साहेबांना मग साहेबांच्या सोबतच मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 15 वर्ष आमदार असताना एखाद्या मुख्यमंत्र्याबरोबर हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचं भाग्य सुद्धा माझ्या नशिबाला आलं आणि मग ते सविस्तर त्यांना समजावून सांगितल्यानंतर मी अजून उमरगाच होतो तर 16 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या योजनेवर मी संबंधितांना बोलणं करून दिलं होतं आणि माझ्या पीएल सांगितल्यानंतर 16 तारखेला 20 कोटी रुपयाचा एक वेगळा निधी उमरगा शहरासाठी स्वनिधी म्हणून सुद्धा आपण उपलब्ध करून घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे या योजनेला कुठलीच अडचण होणार नाही. आता बऱ्याचशा लोकांची धारणा आहे त्यात काही चुकीचं नाहीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरमहा दिले जाणारे चेक आता सगळ्यांना प्राप्त होतात. काही 2 महिन्याचे भरले त्यांना 3,000 आले जे नव्यानं भरले त्यांना 4,500 आलेत आणि ही योजना अखंडित पल्ल्यानं चालणारी आहे. आर्थिक बजेट कोलमडणार नाही याचं नियोजन सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केलं जात आहे. तेव्हा या योजनेत म्हणजे ती योजना जरी चालली असली तर बाकीच्या एकंदरीत सर्व अडचणी काही निर्माण होणार नाहीत अशा पद्धतीचं धोरण सरकारचं आहे. पहिल्यांदा रस्ते करायचे पुन्हा पाईपलाईन साठी रस्ते पडायचे असतात दुवार काम नको म्हणून ते रस्ते थांबलेले होते. जवळजवळ 126 कोटीचे ते नंतर मिळालेले 12 कोटी असे एकंदरीत शहरातले अंतर्गत रस्त्याचा सुद्धा विषय मोठ्या प्रमाणात होता तोही आपण मार्गी लावलेला आहे. मंदिराच्या बाबतीत बोलायचं झालं तर बिरदेव मंदिर दत्त मंदिर महादेव मंदिर देवी मंदिर नंतर कोळीवाडा मंदिर विठू रुक्माईचे मंदिर अशा आणि देवी मंदिर लक्ष्मी मंदिर इकडचं
अशा सगळ्या मंदिरांना सुद्धा एकंदरीत या कालखंडात आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे, तेही काम होतील। याही उपर असं म्हणणार नाही मी की सगळीच कामं झाल्या, त्याही उपर काही कामं असतील तर निश्चितपणानं आपण भविष्य काळात तेही कामं आपण करू आणि या उमरगा आणि लोहारा तालुक्याला विकासाकडे नेण्यासाठी मी माझ्या वतीनं प्रयत्नवादी आहे। मी ज्यांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गेलेले त्यांच्याकडून हेही शिकलोय, असं कधी कधी म्हणलं होतं घी सीधी उंगली से नाही निकलता होगा तो उंगली कभी कभी टेढी करणी पडते, त्या उक्तीप्रमाणे वेळ प्रसंगी महाराष्ट्र शासनात शासन जरी आपलं असलं तर आपल्या भागातल्या अडचणी तिथं मांडण्याला मी कधीही कुचराही केली नाही, भूमिका स्पष्टपणाने मांडलेली शासनाच्या योजना जेवढ्या शक्य असतील तेवढ्या मॅक्झिमम जास्तीत जास्त योजना उमरगा आणि लोहारा तालुक्यात कशा आणता येतील त्यांनाचं काम केलंय, आणलेला निधी सुद्धा उमरगा आणि लोहारा तालुक्याला समान न्याय देण्याचं काम केलंय। 40 रुपये लोहारा तालुक्याला लोकसंख्येच्या पटीत गेले असतील तर उमरग्याला 60 रुपये मिळालेत। आज मितीला लोहाराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या होती, कालच म्हणजे तीही योजना परिपूर्ण झाली आणि त्याच्याही वर्कआउटवर आपण आता थोड्या दिवसात म्हणजे लोहारा 40 कोटी रुपयाची पाणी पुरवण्याची योजना लोहाराच्या शहराच्यासाठी मंजूर झालेली आहे, या दोन्ही शहराच्या योजना मंजूर झालेल्या आहेत। याही उपर आपले काही कामं असतील तर सांगा, तुमचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे शासन दरबारी मांडेन आणि तिथल्या योजना तुमच्या सर्वसामान्य घटकापर्यंत आणून देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करेन एवढं या प्रसंगी। यावेळी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनीही पूर्ण निष्ठेनं सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांची शाळा घेतली। जर आणायचे असतील तर कदा एवढा पाठपुरावा करावा लागतो आणि ते पैसे उपलब्ध होण्यासाठी त्या आमदारांना तेवढं जर काम केलं तरच ते होऊ शकतं आणि म्हणून आज या योजनेला मंजुरी मिळाली आहे। जवळजवळ 150 कोटी रुपये या योजनेसाठी या उमरगा शहराला मिळणार आहेत। जे गुत्तेदार आहेत त्यांना मी विनंती करणार आहे, खरंच हे काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। आणि जिथं काम चांगलं होत नाही तिथं आमदार साहेब म्हणले तक्रार द्या, तक्रारी देऊ नका काय तर लय उपट सोंबाय कुठल्या बी कामाला तक्रारी देणार आहे, आडवा काम। अरे त्या गुत्तेदाराला काम करू द्या ना, त्याच्यावर असणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याकडून चांगलं काम करून घ्या, त्या गुत्तेदारकडून चांगलं काम करून घ्या। तुम्ही आम्ही जाता येता लक्ष ठेवणे का खराब होतंय ते संबंधित माणसाला सांगा, आम्हाला सांगा, आमदारला सांगा आणि त्या पद्धतीने काम करून घेणं ही आपली जबाबदारी आहे। आपण आपल्या घराला पाणी आलंय का नाही मिळालं एवढं बघतो, बाजूच्या शेजाऱ्याच्या गेलं का नाही हे बघत नाही। मी डॉक्टर महाजन साहेबांच्या हाताखाली तयार झालो, माझे राजकीय गुरु डॉक्टर महाजन साहेब त्यांच्या एवढं नाही पण काही का होईना प्रमाणात त्यांच्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न केला आणि आता माझा शिष्य आमदार आहे त्यानेही त्याच पद्धतीचं काम या तालुक्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विकासासाठी करतोय, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमदार ज्ञानराजजी चौगुले यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। हे घडलं कशामुळं, हे महायुतीमुळं। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार या तिघांनी संमती दिल्याशिवाय एवढे पैसे मिळू शकत नाहीत आणि सगळ्यात अवघड काम आहे अजितदादा कर पत्र बघितलं नाही आवडत असं फेकून टाकेल, आमदार भाऊ नको अधिकाऱ्यांकडे पुढे बोलायचं नाही, एवढा सरळ स्पष्ट आणि 2 मिनिटात काम करणारा माणूस तर त्याला ते त्या पद्धतीनं समजावून सांगायला पाहिजे
त्या पद्धतीची शिफारस केली पाहिजे आणि त्या माणसाकडून आपल्याला काम करून घेता येतं. आणि म्हणून अर्थमंत्र्यांनी सुद्धा या योजनेला सहकार्य केलं म्हणून अर्थमंत्र्याचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. गुत्तेदार चांगलं काम करतील, कर्मचाऱ्यांनी सुद्धा नगरपालिकेत चांगलं काम करण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. आमदार साहेबांना विनंती आहे की उमरगा नगरपालिकेमध्ये किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, आता सध्या किती कर्मचारी आहे आणि किती कमी आहे तो कोटा सुद्धा भरून काढला पाहिजे. तरच त्या कर्मचाऱ्यावर तेवढा लोड येणार नाही, तरच खऱ्या अर्थानं शहरातल्या लोकांना त्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होतील, तर आपल्याला कर्मचाऱ्याला अधिकार वाढीनं आपल्याला सांगता येईल. एकेकाकडे चार चार नगरपालिकेचे त्या किती नगरपालिका आपण ऐकत आहे चार नगरपालिकेचा किंवा एकच त्यानं कुठं आहे मुलगी तिकडे आहे म्हणणार, तिकडे आहे मुलगी तिकडे आहे म्हणणार, तिकडे आहे कुठेही जाणार नाही. अशी जर अवस्था जर असेल तर कशी कामं आपली होणार आहे. आणि म्हणून कर्मचाऱ्यांची सुद्धा संख्या योग्य प्रमाणात भरण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे, त्याकडेही आमदार साहेबांनी लक्ष द्यावं. आचारसंहिता जवळ आली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्याला भेटून लवकरात लवकर काय करता येतंय का. स्वनिधी जसा मुख्यमंत्र्याकडून घेतला त्या पद्धतीनं काय आपल्याला करता येतंय का, त्याही गोष्टीचा विचार करण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. आणि कर्मचाऱ्यांना एक मला विनंती करायची आहे, तुम्ही गावात आहात, गावातल्या गावात नगरपालिकेत नोकरीला लागला, गावात तुमचे जवळचे घर आहेत, शेजारी आहेत, दोस्त आहेत, नातेवाईक आहेत, थोडं नगरपालिकेच्या पुढे जाऊन सुद्धा काही संबंध आहेत कर्मचाऱ्यांच्या पुढे जाऊन. आणि म्हणून त्या पद्धतीचं काम सुद्धा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी करण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता. हे माझं काम नाही, माझा संबंध नाही असं नाही. इथं शमीम सास्तुरी आहेत म्हणून मला लक्षात आलं. आविधान चालम बोलते मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शमीमची सास्तुरे यांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरी नगरपालिकेमध्ये निर्मळ आणि प्रामाणिकपणानं सेवा देणारा माणूस नगरपालिकेच काम नाही, बाहेरल्या लोकांना काय काम सांगू. आम्ही अर्ध्या रात्री सांगितलं शमीम साहेब बंबई जाणे काय चलो ड्रायव्हिंग आणि निकले. या पद्धतीची मनोवृत्ती आपली माणुसकी असली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांचा या ठिकाणी सत्कार केला, एक चांगलं काम या ठिकाणी केलं. आता ज्यांचा उल्लेख केला ते मध्ये मी सुरगुरेचं नाव काढलं होतं, एक चांगला कर्मचारी या नगरपालिकेतून गेला. तो होता तोपर्यंत पाणी पुरवठा कुठंही खराब झाला कुठं आला नाही त्याला फोन केला की तात्काळ त्या ठिकाणी त्या पाणी पुरवठ्याची सोय तो करायचा. ते काय इंजिनियर नव्हता आणि तेवढं टेक्निकल नॉलेज होतं त्याला, सगळी पाईपलाईनची रचना त्या माणसाला माहीत होती, त्या पद्धतीचं काम ते करत होता. आणि म्हणून तो स्वर्गवासी झाला, अचानकपणे आपल्यातून निघून गेला. त्यालाही त्याच्याही आत्म्याला खऱ्या अर्थानं शांती लाभू अशा स्वरूपाची सद्भावना या ठिकाणी. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV News मराठी, उमरगा धाराशिव.